ते सुपाऱ्या बिपाऱ्या ज्या आहेत, पूर्वी ते गँगवारच व्हायचं सुपाऱ्या घेऊन. ते बरंचसं जे आहे, मी होम मिनिस्टर असताना ते आटोक्यात आलं होतं. माझी भूमिका, माझी आयडियॉलॉजी सोडू शकत नाही. अशा कितीही धमक्या आल्या आणि प्रत्यक्ष त्या धमक्या अंमलात आणल्या तरी सुद्धा प्रतिक्रिया काय देणार याच्यामध्ये. गेल्या काही महिन्यामध्ये जे आहे, 4-5 वेळा जे आहे हे पत्र वगैरे सगळे आलेले आहेत, ते सगळी पाठवली आहेत आपण पोलिसांना, आणि मेसेज तर भरपूर आलेले आहेत, फोनसुद्धा आलेले आहेत. आता याच्यामध्ये मात्र जे आहे, बरीचशी माहिती, त्या काही नंबर्स दिलेले आहेत, कुठे मीटिंग झाल्या हे सगळं दिलेलं आहे. आणि आता शेवटी अशी पत्रं आल्यानंतर, म्हणजे आयुष्यामध्ये मला तर खूप वेळा असं धमकीची पत्रं आली आणि प्रयत्नसुद्धा झाले, तो भाग वेगळा. परंतु शेवटी आपण सगळं पोलिसांवर सोडून द्यायचं, घरी बसू शकत नाही. किंवा आपण घेतलेली जी भूमिका आहे, आयडियॉलॉजी आहे, ती बदलू शकत नाही. त्याचे काय परिणाम व्हायचे ते होतील. आपण पोलिसांकडे जी सगळी माहिती पुरवलेली आहे आणि पोलीस त्याचा शोध घेतील, काय खरं आहे खोटं आहे. अलीकडे काही प्रकार जे महाराष्ट्रात घडत आहेत, म्हणून आमच्या लोकांनी सुद्धा ताबडतोब ते पोलिसांना कळवलेलं आहे. आहेत ते गाड्यांचे मोबाईल नंबर, गाड्यांचे नंबर, अमकं बरंच काय काय आहे त्याच्यामध्ये. काय ते पाहिजे तुम्हाला कॉपीज वगैरे देतील. 5 लोक कुठेतरी आहेत, कुठे मीटिंग झालेली आहे ते आहे, कुणाचा तरी एक नंबर आहे, गाडीचे नंबर आहे, असं बरंच काहीतरी आहे त्याच्यामध्ये. ज्या हॉटेलमध्ये मीटिंग झाली, हॉटेल समोर मीटिंग झाली, ते सगळं आहे त्याच्यामध्ये. पण ही सगळी माहिती ज्या पोलिसांना कळवलेलं आणि पोलीस निश्चितपणे जे आहे त्याचा शोध घेतील. साहेब, इतर वेळेला फक्त धमकी येत होती, मात्र आता कट रचून की मारण्याचा प्रयत्न, सुपारी, असे सगळे प्रकार जे आहेत ते अतिशय धक्कादायक आहे. धमकीपेक्षा हे जास्तच धक्कादायक आहे. आता हे तर आहेच, खरंच आहे ते. काय ते सुपाऱ्या बिपाऱ्या ज्या आहेत, पूर्वी ते गँगवारच व्हायचं सुपाऱ्या घेऊन. ते बरंचसं जे आहे, मी होम मिनिस्टर असताना ते आटोक्यात आलं होतं. पण आता काय, ठीक आहे, जे आहे ते आहे, पोलीस त्याच्याबद्दल निश्चितपणे कडक आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण जी भूमिका घेतली म्हणून मला माहीत नाही ते माझ्या ते कशासाठी आहे हे आता यांना पकडल्यानंतर माहिती पडेल. काय मी माझं काम तुम्हाला सांगितलं की मी माझी भूमिका, माझी आयडियॉलॉजी सोडू शकत नाही. अशा कितीही धमक्या आल्या आणि प्रत्यक्ष त्या धमक्या अंमलात आणल्या तरी सुद्धा नाही. धन्यवाद. मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.